आज सव्वीस सप्टेंबर मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सातशे एक्क्याण्णव शिवकलात मराठे लढाईसाठी तलवारी भाले यांचा वापर करीत असत या शस्त्रांच्या जोडीस बंदुका आणि तोफा यांचाही उपयोग होई तलवारी व भाले ही हातेरे वापरताना शत्रूला भिडावं लागे सुरुंगाच्या दारूचा उपयोग च्या तटांना भगदाड पाडण्यासाठी होईल महाराष्ट्राचा प्रदेश डोंगराळ दळणवळण करणे अत्यंत अवघड अशावेळी गतीने अंतर तोडण्याचे साधन म्हणजे घोडा होय त्या काळात मराठी माणसाचे घोड्यावरती फार प्रेम होते महाराष्ट्रातील घोडे देखील तेथील भूमीला अनुरूप अशीच म्हणजे उंचीला लहान व तरतरीत चपळ अशी होती त्यावेळेच्या दळणवळणाची साधने म्हणजे बैल आणि बैलगाडी होय युद्धामध्ये सामान वाहून नेण्यासाठी बैलांचा उपयोग केला जाई युद्धतंत्रातील हात्यारे व अंतराचा प्रश्न सोडवण्यासाठी अश्वदलाला मराठी राज्यात फार महत्त्व होते शस्त्रे घोडा बैल व बैलगाड्या विकत घेण्यासाठी स्वराज्यामध्ये तेवढा पैसा नव्हता तो मिळवण्यासाठी त्यांना लुटीवरती भिस्त ठेवावं लागत असे त्यामुळे त्यावेळेला अनेकदा लुटी झाल्या होत्या बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी